पवार साहेबांच्या स्टेटमेंटवरून असं लक्षात येतं, असा अंदाज लावू शकतो आपण की महाराष्ट्राला आणि देशाला अजित पवार रिटर्न्स पार्ट टू बघायला नक्कीच मिळणार आहे. याचं कारण असं आहे की पवार साहेबांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे, स्पष्ट शब्दात, की काहीही झालं तरी मी भाजपसोबत जाणार नाही, मी इंडियासोबत राहणार. आणि दुसरं असं की अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले मंत्री पुन्हा पुन्हा येतात आणि शरद पवार साहेबांच्या पाया पडतात, याचा अर्थ जी घाण राजकीय क्षेत्रामध्ये भाजपनी महाराष्ट्रात आणि देशात केलेली आहे त्याचं उत्तर अजित पवार रिटर्न्स पार्ट टूनी मिळण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच शरद पवार साहेबांनी असं स्टेटमेंट केलेलं सांगितलं.